नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून शिरूर लोकसभा मतदारसंघात पार्श्वभूमीवरच आज आपण शिवाजी आडोळा पाटील यांच्याशी बोलण्यासाठी भोसरीत आलो आहे. ते आज भोसरी मतदारसंघातील नेहरूनगरमध्ये ते गाठीभेटी घेत आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारतो आहे. शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजी आडोळा पाटील आज आपल्यासोबत आहेत. शिवाजी आडोळा पाटील हे गेले 15 वर्ष शिवसेनेमध्ये होते आणि ते आत्ता राष्ट्रवादीत प्रवेश करून राष्ट्रवादीची शिरूर लोकसभेची जागा त्यांना राष्ट्रवादीने दिली आहे आणि ते आता उमेदवार म्हणून उभे आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, तुम्ही गेले 15 वर्ष शिवसेनेमध्ये होता आणि आता राष्ट्रवादीत आहेत. पूर्वीसुद्धा राष्ट्रवादीमध्ये होता तुम्ही, पण त्याच्यानंतर 10 वर्ष तुम्ही शिवसेनेचे खासदार आणि पूर्वी खेडचे खासदार म्हणून काम केलं. 5 वर्ष ते आणि हे 10-15 वर्ष तुम्ही काम केलं. आता ज्यावेळेस तुम्ही लोकांच्यात फिरताय तर तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे? एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो. शिवसेनेमध्ये मी 15 वर्ष नव्हे तर 20 वर्षापासून आहे. खासदारकीची 3 टर्म, त्याच्यानंतर खासदारकी नसतानाचे 5 वर्ष हे मी जनतेमध्ये फिरतोय. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की 20 वर्ष लोकांमध्ये सततचा संपर्क, लोकांचे प्रश्न सोडवण्याची कामं मी खासदार असतानाही करत होतो आणि खासदार नसतानाही करत होतो. आता आपण म्हणालात की शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये, खरं म्हणजे ही जागा 1.5 वर्षापूर्वी शिवसेनेला येईल अशा प्रकारची आमची गणित होती, परंतु नंतर अंतिम जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नॅचरल क्लेम आहे. 4 आमदार या मग मतदारसंघाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य हे सगळं ओळखून आमचे नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा या तिघांनी बसून ठरवलं आणि मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला युतीमध्ये लढायचं आहे, युतीचा उमेदवार म्हणून तुम्ही उभे आहात. त्यामुळं पक्ष बदल केला किंवा अशा प्रकारच्या काही लोकांच्या ज्या विरोधकांच्या टीका आहे त्याला काही अर्थ नाही. हा आमचा एका पक्षाच्या पक्षनेत्याने स्वतःहून मला परवानगी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाची नगर उभं राहण्याची मला परवानगी दिली. त्यामुळं आम्ही सगळे एकाच महायुतीमध्ये आहे. पण गेल्या कित्येक वर्ष तुम्ही राष्ट्रवादीबरोबर संघर्ष केला आहे. तुमच्या आंबेगावमध्ये असेल किंवा सगळ्या मतदारसंघात तो राष्ट्रवादीचं आणि तुमचं कधी जमलेलं नव्हतं, मग आता हे कसं जमवत आहे? राजकीय समीकरण त्या त्यावेळच्या राजकीय परिस्थिती तशा वेगळ्या असतात. महाराष्ट्रातलं राजकारण तुम्ही जर पाहिलं तर अनेक पक्ष यापूर्वी संघर्ष करत होते, आता एकत्र आलेले आहेत. आणि मी राष्ट्रवादीचा बरोबर माझा संघर्ष हा राजकीय होता, वैयक्तिक. मी माझ्या पक्षाचं काम करत होतो, राजकीय त्यांच्या याचं काम करत होतो. नॅचरली भांड्याला भांड्या लागतो, संघर्ष करावा लागतो. आम्हाला प्रत्येकाला आपापल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष अटळ असतो, त्यामुळे त्या संघर्षामधून संघर्ष होतो. समोरचे तुमच्या जे उमेदवार आहेत ते फरडे वक्ते आहेत, ते अनेक विषयावर बोलतात, संसदेतले काही भाषणाचे संदर्भ देतात, मतदारसंघातल्या तुमच्या कामांच्या विषयावर बोलतात. मग तुम्ही त्यातले काही मुद्दे खोडून काढले होते पाठीमागे की ते काम तुमच्याच काळात झाले वगैरे, परंतु ते म्हणतायत की आम्ही पुराव्यानिशी दाखवू शकतो कधी त्याची मंजुरी आल्या किंवा काय आल्या. इंद्रायणी मेडिसिटी असेल किंवा नाशिक पुणे रेल्वे मार्ग असेल, खरं म्हणजे हा धांदा खोटेपणा आहे, खोटेपणाचा कळस आहे. त्यांनी कधीही यावं आणि माझ्यासमोर बसावं आणि त्यानं सांगावं की निवडून आल्यानंतर खासदार निधी वाटण्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम या मतदारसंघात केलेलं नाही. पुणे नाशिक रेल्वे 2005 पासून पाठपुरावा चालू आहे. हे 2019 खासदार झाले. 2005 पासून 2019 पर्यंत जो मी संघर्ष केला संसदेमध्ये, प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पाच्या मध्ये मी माझ्या मतदारसंघाची मांडणी ह्या लोकसभेत पुणे नाशिक रेल्वेसाठी मांडत राहिलो. 2 वेळा त्याला मंजुऱ्या मिळाल्या, 1-2 वेळा त्याचा DPR तयार करण्यासाठी अडचणी आल्या, त्या मी पूर्ण केल्या, अडथळे पूर्ण केले. आणि जेव्हा हा प्रकल्प मंजूर झाला, सुरेश प्रभूंनी जाहीर लोकसभेमध्ये मंजूर केलेला आहे, त्याला मंजुरी झाली, त्याच्यानंतर माझा पराभव झाल्यावर हा प्रकल्प आहे तिथंच आहे. त्या जागेवर
आहेत त्या सीटकडून आहे. त्यांनी एकही रुपयाचं काम केलेलं नाही, फाईल हल्ली सुद्धा नाही. ही श्रेयवादाची लढाई आहे, लढाईचा विषयच नाही. श्रेयवाद कसला याच्यामध्ये ते म्हणतात, ते म्हणतायत. तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही रिअलिटीच घ्या ना. रेल्वे बोर्डाला विचारा की गेल्या 5 वर्षामध्ये नक्की काय झालंय, फाईल हल्ली का? आता त्यांना चांगलं बोलतायत, मुद्दे बोलतायत. सोडा, तुम्ही इंद्रायणी मेडिसिटी सांगितलं, मला सांगा माझं जाहीर आव्हाने अमोल कोलेना, इंद्रायणी मेडिसिटी हे फक्त तुमच्या कागदावर आहे, कागदाच्या बाहेर आलाच नाही ना. कागद पण तयार झालं नाही, फाईल पण तयार झाली नाही, सबमिटही झालं नाही, मागणी झाली नाही, काहीच नाही. फक्त त्यांच्या 5 वर्षापूर्वी जाहीरनाम्यामध्ये इंद्रायणी मेडिसिटी होती. आता जाहीरनाम्यामध्ये इंद्रायणी मेडिसिटीचा उल्लेख होता म्हणून भाषणात केला आहे. इंद्रायणी मेडिसिटीमध्ये काही झालं नाही. रेल्वेचं जे सांगतात त्याच्यात जी परिस्थिती तीच आहे. बाकी कामाच्या बाबतीत मी स्पष्टपणे, माझ्याकडे सगळे पुरव आहे. बैलगाड्याचं म्हणतात, बैलगाड्याचं त्यांचं योगदान फक्त लोकसभेमध्ये भाषण करण्यापुरतंच मर्यादित होतं. त्यांनी 2 भाषणं केली. मी बैलगाडा शर्यती चालू व्हाव्या म्हणून कायदेशीर तांत्रिकदृष्ट्या मुद्दे मांडले, खासगी विधेयकं मांडली. खासगी विधेयक कधी मांडतात? एखाद्या प्रश्नावर सरकार लक्ष देत नाही, त्यातून तोडगा सुटत नाही, मग त्याला त्याचं रूपांतर कायद्यात व्हावं, लोकसभेनं कायदा मंजूर करावा म्हणून खासदाराने खासगी विधेयक मांडायचं असतं की माझ्या विधेयकाला सरकारनं मंजुरी द्यावी. ती विधेयकं मांडली, त्याच्यावर चर्चा झाली, पण काही तांत्रिक अडचणी म्हणून करता नाही आलं. पण यांनी काय केलं, मी 4 भाषणं केली, इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये. हिंदीमध्ये 2 वेळा, एकदा इंग्रजीमध्ये, एकदा मराठीमध्ये. नंतरही बोललो मी लोकसभेमध्ये बैलगाड्यावर. तर बैलगाड्यावर काही नाही, हायवेवर काही नाही. आता चाकणच्या ट्रॅफिक हायवेचं जे म्हणताय, तुम्ही चाकणच्या ट्रॅफिकमध्ये सांगा, या ट्रॅफिकच्या प्रश्नावर तुम्ही निवडून आला, त्याच्यावर काय हल्ली का ट्रॅफिक? ही ट्रॅफिक वाढली याचं तोंड त्यांनी तर लोकांना तोंड द्यावं आणि सांगावं याचं काय उत्तर आहे. तर कुठला प्रश्न त्यांनी सोडवला? भाषणामध्ये काहीतरी करायचं म्हणजे त्यांचे मुद्दे फोडून काढले हायवेचं. हायवेचं मी भाषणाचीच क्लिक माझ्या सोशल मीडियावर दिली आहे. गडकरींनी सांगितलं की खेड सिन्नरच्या रस्त्याचे बायपासची मंजुरी माननीय खासदार शिवाजी आढळराव यांच्या मागणीवर मंजूर केली, त्याची टेंडर निघाली, त्याचे पैसे पडले. आता याने म्हणतात मंजुऱ्या कधी झाल्या, मंजुऱ्या अरे कसल्या मंजुऱ्या कधी झाल्या? स्वतः मंत्री लोकसभेमध्ये सांगा, लोकसभेमध्ये एखाद्या मंत्र्यांना प्रश्नाला उत्तर देताना जे विधान केलं ते अंतिम आणि फायनल असतं, ते खोटं नसतं, नाहीतर त्याच्यावर कारवाई होते. मंत्र्यांवर किंवा सरकारवर खोटा जबाब देऊ शकत नाही. मंत्र्यांनी स्वतः सांगितलंय की आढळरावांच्यामुळं हे झालं, त्यांच्या मागणीमुळे मी बायपासेस मंजूर करतो. यांचं काहीतरी दाखवावं ना. यांनी फक्त माझा पराभव झाल्यानंतर कामाची उरुरी पूर्ण झाली त्याचा नारळ फोडला आणि सांगतात मी केलं. मग त्यांनी फक्त नारळ फोडलाय? फक्त नारळ फोडला. कांदा उत्पादकांचा प्रश्न खूप मोठा आहे. तुमच्या मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आहे. कांद्याला निर्यात बंदी आहे. हे बघा, कांद्याला निर्यात बंदी, कांद्याचा भाव, शेतकऱ्याचा प्रश्न आणि डॉक्टर अमोल कोले याचा काहीही संबंध नाही. परस्पराशी काही संबंध नाही. लोकसभेमध्ये भाषण केलं कांद्याच्या संदर्भामध्ये, एकदा जोरात ठणकून भाषण केलं म्हणजे कांद्याचा प्रश्न सुटला का? कांद्याच्या प्रश्नावर माझ्या कालावधीमध्ये शेवटच्या माझ्या टर्ममध्ये 3 वेळा कांद्याच्या संदर्भात प्रश्न मांडला. लोकसभेमध्ये कांद्याची माळ घेऊन मी सभागृहात गेलेलो आहे. खडसावून सरकारला प्रश्न विचारलेले आहेत. यावेळेला सुद्धा आता त्यांनी निवडणूक जवळ आली म्हणून त्यांना कांदा आठवला, निवडणुकीला उभं राहायचं म्हणून सरकार शेतकरी आठवला. हे ते मुळात हे सगळं बनवा बनवी आहे. आणि आता कांद्याला सरकारनं दिले ना 10,000 टनासाठी कांदा निर्यातीला परवानगी दिलेली आहे काल परवाच या सरकारनं. म्हणजे कांद्याचा प्रश्न सुटणार आहे? सुटलाय, सुटणार नाही, सुटलाय. 10,000 टनाच्या निर्यातीला कालच केंद्र सरकारनं ऑर्डर दिलेली आहे. दुधाच्यासाठी सुद्धा 5 रुपयाचं अनुदान सरकारनं दिलेलं आहे. अजून काय हवं आहे? कांदा निर्यात किंवा हे सगळे प्रश्न आहेत, विकासकामाचे प्रश्न आहेत, पण एक वेगळा विषय असा आहे की मराठा आरक्षण ह्या विषयाचा ह्या मतदारसंघात कितपत परिणाम होईल? कितपत परिणाम होईल जनता मायबाप ठरवेल. मराठा आणि ओबीसी वाद होईल का? नाही नाही, ते मराठा ओबीसी वाद होण्याचं कारण महाराष्ट्र ही सगळ्या समाज वर्गाला सामावून घेणारा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची भूमी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारी भूमी आणि आमचे तेच विचार आहे. आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील साहेबांनी तुम्ही तुमच्या दोघांच्यातला कायम सतत त्यांना संघर्ष दिसला, पण तुम्ही आता राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली. दिलीप वळसे पाटील
साहेब काही कारणामुळं आजारी आहेत, प्रचाराला येणार नाहीत, तर हे नक्की काय आहे? नक्की काय आहे त्यांना घरामध्ये अपघात झालेला आहे, त्यांचं ऑपरेशन झालं आहे, गोव्याचं ऑपरेशन झालंय, आताचं ऑपरेशन झालंय, नक्की दुसरं कारण असण्याचं कारणच नाही आहे. हे हॉस्पिटलमध्ये बसून बेडवरून सतत फोन करून मतदारसंघाचा आढावा घेत आहेत, लोकांना सूचना देत आहेत, प्रचार कसा करावा, कामं कशी करावी, कुठं काही अडचण आहे का, या संदर्भात प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला ते मार्गदर्शन. राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळजवळ 4 आमदार आहेत तुमच्याकडे, आणि एक भाजपचे, आणि एक आहे शिरूर मधले जे ते राष्ट्रवादीचे आहेत, पण ते शरद पवार गटात आहेत. तुमचं ह्या सगळ्यांचं बॉन्डिंग झालंय का? खरंच मनोमिलन आहे का? हे बघा, लोक फिरतायत पण खरंच मनोमिलन आहे का? फिरतायत की का नाही? सगळे 5ही आमदार माझ्या बरोबर काम करतायत, माझा संपर्क आहे 5ही आमदारांशी. त्यामुळे भाजपचे आमदार बाहेर पडले, भाजपचे आमदार बाहेर पडत नाही, बाहेर पडलेले आहेत, माझा त्यांचा सुद्धा संपर्क आहे, त्यांना सुद्धा काम करायचं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की दादा मी तुमचं काम करणार, तुम्ही काळजी करू नका, गेल्यापेक्षा वेळेपेक्षाही डबलचे मताधिक्य ह्या पोचणीमधून मिळेल, अशा प्रकारचं त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे. आता एखादा आमदार उपलब्ध नाही म्हणून लोकांनी चर्चा करू नये, सगळे बरोबर आहोत. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे इच्छुक होते, त्यांना उमेदवारी मिळाली नाही, आणि ते आता सक्रिय सुद्धा कुठं दिसत नाही, त्यांचे मावळे दिसतात किंवा शहराध्यक्षांनी सगळे फिरतात तुमच्याबरोबर, पण विलास लांडे नाही आहेत. का मी आताच विलास लांडे यांच्याबरोबर त्यांच्या कॉलेजवर जाऊन आलो, त्यांच्या ऑफिसवर जाऊन आलो, त्यांनी मला सूचना केल्या की कसं पुढच्या प्रचाराचं नियोजन करायचं, आणि त्या नियोजनामध्ये ते सगळ्यात पुढं असणार आहे, काळजी करायचं. दिलीप मोहिते हे यांनी उघडउघड तुम्हाला विरोध केला होता, परत ते तुम्हाला पाठिंबा बी त्यांनी जाहीर केला, पण ते अजूनही कुठं सक्रिय दिसत नाही. अहो सक्रिय काय, परवाचा मेळावा त्यांच्याच नियोजनामधून संपूर्ण होतो आहे. 4,000-5,000 लोकांचा मेळावा दिलीप मोहितेंनीच अरेंज केलेला आहे. ते सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना देतात. आज सकाळीच त्यांच्या कार्यालयामध्ये 100 लोकांची बैठक झाली कार्यकर्त्यांची, की रविवारी खेड या ठिकाणी तिन्ही पक्षाचा महायुतीचा जो मेळावा होणार आहे त्या ठिकाणी 5-10,000 लोक आणायची, तर ते कुठं कुठल्या गावात काय हे सगळं नियोजन स्वतः ते जातीने पाहतात. त्यामुळं सगळे सक्रिय आहेत. तुमचा निवडणूक जिंकण्यासाठी अजेंडा काय? लोकांपर्यंत जाणं. मी भविष्यामध्ये 5 वर्षात काय कामं पूर्ण करणार, काय विकास कामं बाकी आहेत, ती कशी पूर्ण करणार, हाच माझा अजेंडा लोकांपर्यंत आहे. मी समोरच्याबद्दल काही फारसं बोलायची माझी इच्छाच नाही. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस, लोकसभेच्या वेळेस रेड झोनचा प्रश्न पुढे येतो, रेड झोनवर चर्चा होते. अजून ह्या वर्षी तर काही रेड झोनबद्दल काही चर्चा नाही, रेड झोनचा मुद्दा मागेच पडलाय का? मला वाटतं हा प्रश्न आपण सध्या जे सिटिंग खासदार आहे त्यांना विचारा. आता लोकसभा तर बरखास्त झाली, हे बरखास्त झाली, पण 5 वर्षात त्यांनी काय केलं? माझ्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक स्टेप्स, प्रत्येक वेळेला माझ्या ह्या सगळ्या रेड झोन बाधित नागरिकांना मी वेळोवेळी स्टेटस सांगत होतो. केंद्राचं पथक मी मॅग्झिन डेपोमध्ये घेऊन आलो होतो 12,000 की काय करता येईल, त्याच्यावर काय मार्ग काढता येईल. मंत्र्यांना इथं घेऊन आलेलो आहे, इथल्या लोकांना मी दिल्लीत घेऊन गेलो आहे, विजयराव फुगे असतील किंवा ऑपरेशन मंडळीत या ठिकाणी त्यांना मी तिथं घेऊन दिल्लीत घेऊन गेलेलो आहे. त्याच्यानंतर गेल्या 5 वर्षात काही झालेलं नाही. ज्यावेळेला कारवाई होण्याचा बडगा उगारला जातो त्यावेळेला मी हस्तक्षेप केलेला आहे की जे लोक राहतात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही याची मी दक्षता घेतलेली आहे अगदी संरक्षण मंत्र्याकडून. मी माझं काहीतरी तिथे योगदान आहे, यांना फक्त रेड झोन यांनी काय केलं म्हणून दाखवा. राष्ट्रवादीतीलच एक शिलेदार मंगलदास बांदल यांनी वंचितची उमेदवारी घेतली, त्यामुळे निवडणुकीत ट्विस्ट आलाय का? तिरंगी लढत होईल का? हे बघा, गेल्या वेळेला सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार माझ्या विरोधात होता, त्यांनी 40,000 मतं घेतली होती, कारण तो त्या पक्षाचा आहे. एखाद्या वंचितला मी कसं सांगू की उमेदवार आला नका देऊ वगैरे द्या, त्यांचा फटका कोणाला बसेल? हे बघा, गेल्या वेळेला तुम्ही जर पाहिलं तर 40,000 मतं कुणाची कमी झाली हे सगळे जाणकारांना माहिती आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण. यावेळेस तुमची मतं कमी होतील का त्यांची होतील? आता कशी मतं कमी होतील कळलं? बघा, गेल्या वेळेचं जे निवेदन आहे तुम्ही पहा कसं झालेलं आहे. आता तुम्ही बदल करणार आहात? हे बघा, उमेदवार वेगळे पक्ष उभे राहणार आहे, कुणी ना कुणी कुणाचं तरी मतं खाणार आहे. अमोल कोले सुद्धा माझी मतं खाणार, मी अमोल कोलेची खाणार, काही नाही.
निवडून येण्याची तुम्हाला 100% खात्री आहे? 101% खात्री आहे. ह्या वेळेला माझं बॉडी लँग्वेज सांगतं, माझं जनरली मी पाहतो लोकांना, मला सांगतो राष्ट्रवादीचा पाठिंबा म्हणून राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, राष्ट्रवादी माझ्या बरोबर आहे, त्यांचाच मी उमेदवार असल्यामुळे अजितदादांची ताकद माझ्या पाठीशी आहे आणि जनता मायबाप जनता मी जिंकतोय. गेल्या 1.5 वर्षात ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावात लोकांचं एकच म्हणणं असतं की दादा आम्ही चुकलो, या वेळेला आम्ही चूक करणार नाही, तुम्हालाच मतदान करणार. ही लोकांच्या बोलक्या प्रतिक्रिया. थँक्यू दादा. थँक्यू.